वायनरीच्या खास औद्योगिक क्षेत्रासाठी प्रसिद्ध असलेल्या विंचूरमध्ये सर्वसामान्यांना एसटी बसस्थानकाची अत्यंत दुर्दशा झाली आहे, त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. देशभर स्वच्छ भारत अभियानाचा जागर होत असताना येवल्यातील बसस्थानकात मात्र दुर्गंधी आणि घाणीचं साम्राज्य पसरलंय. प्रवाशांनी अनेकदा तक्रार करूनही प्रशासनाकडून दखल न घेतली गेल्यानं अखेर या प्रवाशांनी झी हेल्पलाईन मार्फत या समस्येला वाचा फोडली. विंचूर नाशिक औरंगाबाद राज्य महामार्गावरील प्रसिद्ध गाव. वाईन उद्योगासाठी इथलं MIDC क्षेत्र जाहीर करण्यात आलं आणि विंचूर राज्यभर प्रसिद्ध झालं. पण इथल्या बसस्थानकाच्या समस्या स्थानिकांच्या पाचवीलाच पोचल्यात. या अधिकृत बसस्थानकाकडे एसटी बस न येता त्या सरळ पुढे असलेल्या तीनपाटीवर थांबतात, त्यामुळे नवख्या प्रवाशाला बसस्थानकातील दुर्गंधी सहन करत ताटकळत बसावं लागतं. बसस्थानकात प्रवाशांना बसण्याची सोयच नाही. सर्वत्र घाण आणि दुर्गंधीचं साम्राज्य. टॉयलेटची अवस्था तर विचारायलाच नको. पथदिवे नादुरुस्त असल्यानं रात्रीच्या वेळी इथे अंधार असतो, त्यामुळे हे बसस्थानक रात्री चोर आणि गर्दुल्यांचं राज्य असतं. मला सुरतला बसने जायचं आहे सटण्याला. मी इथं अर्धा तासापासून उभी आहे, पण इथं बसण्यासाठी पण जागा नाही आहे. टॉयलेटची तर इतकी दुर्दशा आहे, तर पाणीसुद्धा नाही. या गैरसोयीबाबत प्रवाशांनी अनेकदा तक्रारी केल्या, पण परिवहन विभागानं त्याकडे दुर्लक्ष केलं. अखेर या प्रवाशांनी झी हेल्पलाईन मार्फत या समस्येला वाचा फोडण्याचा निर्णय घेतला. पाण्याचीही सुविधा नाही, परत इथं लक्ष दिलं जात नाही, बसमध्ये येत नाही, परत लाईटीचीही व्यवस्था केली जात नाही. या बसस्थानकाची पूर्ण दुरावस्था झालेली आहे. ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेत झी हेल्पलाईनची टीम तातडीनं विंचूर बसस्थानकात पोहोचली, बसस्थानकाची पाहणी केली. विंचूर बसस्थानकाचं मुख्यालय लासलगाव इथे होतं, त्यामुळे झी हेल्पलाईनच्या टीमनं प्रवाशी आणि तक्रारदारांना सोबत घेऊन लासलगाव आगार गाठलं. आगार व्यवस्थापकांची भेट घेतली. 1 डिसेंबरपासून विंचूर बसस्थानकात 2 स्वच्छता कर्मचारी नेमल्याची माहिती त्यांनी झी हेल्पलाईनला दिली. शिवाय समाजकंटकांकडून जाणून बुजून पथदिवे फोडण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या विरोधात पोलीस तक्रार करणार असल्याचंही ते म्हणाले. विंचूर बसस्थानकावरती लासलगाव या भागाच्या सर्व बसेस थांबतात, परंतु बाहेरच्या विभागाच्या ज्या बसेस आहेत त्या काही कारणामुळे थांबत नाही. तरी आपण सर्व विभाग नियंत्रकांशी आपण पत्रव्यवहार केलेला आहे यापूर्वी, तर यानंतरही आपण आता मी उद्या पत्रव्यवहार करून त्या सर्वांना सूचना देणार आहेत. सर्व आगारांशी मी पत्रव्यवहार करतो व सर्व बसस्थानकावरती बस थांबण्याच्या सूचना देण्यात येतील. आगार व्यवस्थापकांनी दिलेल्या आश्वासनामुळे आता प्रवाशांनी आणि स्थानिकांनी समाधान व्यक्त केले, पण सर्व जबाबदारी एसटी महामंडळावर ढकलून चालणार नाही. स्थानिकांनी तसंच प्रवाशांनीही बसस्थानक परिसरात स्वच्छता राखायला हवी, कारण कचरा होत नसतो तर केला जातो आणि शेवटी त्याचा त्रास प्रवाशांनाच होतो. येवल्याहून चेतन कुळसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.